यामध्ये तर तसं नियमच तसं आहे की ज्याची संख्या ज्यादा त्याचा विरोधी पक्ष नेता. पहिलं सरकार शिंदे आणि फडणवीसांचं, त्यानंतर आता त्यामध्ये अजित पवार येऊन मिळाले, जे बिलकुल काही आवडलेलं नाही. हे जे फोडाफोडीचं राजकारण आहे हे काही विकासाकडे नेणारं नाही, उलट विकासाच्या दृष्टीनं कोणतीही गोष्ट आज भारतीय जनता पक्षाचा प्रवक्तासुद्धा बोलण्यास तयार नाही. काँग्रेस लेजिस्लेटिव्ह पार्टीची म्हणजे काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक आता होते आहे. मीच ती बोलवली आहे, माझ्यावरती जबाबदारी आहे आणि आमचे सर्व विधिमंडळाचे सदस्य त्यानिमित्तानं उपस्थित राहणार आहेत, आमचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी माननीय एच के पाटीलजी हे सुद्धा येत आहेत. एकंदर महाराष्ट्रामध्ये जी राजकीय परिस्थिती आताची आहे त्याबाबत चर्चा आमच्या सदस्यांबरोबर आम्हाला करायची आहे. आमची मतं जसं सांगायचं एकंदर परिस्थितीबाबत, तसंच त्यांची काही मतं असतील तर ती समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्तानं करणार आहोत. मुळात आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जवळपास पिल दिसतोय, जर अशा परिस्थितीमध्ये विरोधी बाकांवरचे सर्वाधिक आमदार हे काँग्रेसचे आहेत. काल स्वतः पवारसाहेबांनी देखील ही गोष्ट मान्य केलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडे असणारे विरोधी पक्षाचे पद हे आता काँग्रेस मागणार का किंवा काँग्रेस स्वरूपात तशी काही चर्चा होणार आहे का? आज चर्चा सर्व राजकीय परिस्थितीवर चर्चा होईल आणि असं आहे की यामध्ये तर तसं नियमच तसं आहे की ज्याची संख्या ज्यादा त्याचा विरोधी पक्ष नेता. त्यामुळं आज राष्ट्रवादीबाबत मी बोलू इच्छित नाही, परंतु ज्याची संख्या ज्यादा त्याचा विरोधी पक्ष नेता होणार. काँग्रेसची संख्या ज्यादा असली तर आम्ही त्या दृष्टीनं निर्णय घेतला जाईल. विधिमंडळ काँग्रेसची बैठक आहे, याशिवाय आमचे प्रभारी येत आहेत, दिल्लीचे आमचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करून त्या बाबतीतला निर्णय घेऊ. प्रफुल्ल पटेलांनी खुलासा केला आहे, त्याचं म्हणतात की महाविकास आघाडी सरकार असताना महाविकास आघाडीचं सरकार कोसळत होतं. आम्ही शरद पवारांना पत्र दिलेलं होतं की 51 आमदार घेऊन आपण भाजपला पाठिंबा देऊयात, जर शिवसेनेला पाठिंबा दिला तर भाजपला पाठिंबा देण्यात गैर काय. मात्र शरद पवारांनी त्यावेळेस तो निर्णय घेतला नाही आणि आम्हाला आता हा निर्णय घ्यावा लागतो. ठीक आहे, ते त्यांची आता म्हणजे दोन्ही आपली आपली बाजू मांडत राहणार आहे. शेवटी एक लक्षात ठेवलं पाहिजे की सर्वोच्च न्यायालय आहेच, परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या पलीकडं एक वरिष्ठ न्यायालय आणि ते म्हणजे जनतेचं न्यायालय आहे. जनता हे सर्वजण पाहते आहे, खऱ्या अर्थानं पाहते आहे की काय चाललं आहे, कशा पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण चाललं आहे, कशा पद्धतीनं देशाचं राजकारण चाललेलं आहे, कोण कसं बोलतं आहे, कसं सोयीचं बोललं जातं आहे, हे सगळं काही पाहिलं जात असतं आणि त्यामुळं जनता तर निर्णय देणार आहे. आणि माझं मत असं आहे की जनतेला बिलकुल हे सरकार बनणं म्हणजे एक तर पहिलं सरकार शिंदे आणि फडणवीसांचं, त्यानंतर आता त्यामध्ये अजित पवार येऊन मिळाले, हे बिलकुल काही आवडलेलं नाही. या पद्धतीनं ही लोकशाही चालू शकत नाही असं जनतेचं मत आहे आणि त्यामुळे जनता योग्य निर्णय देणार आहे. ते आमचं सर्वोच्च न्यायालयाच्या वरचं सर्वोच्च न्यायालय. अजित पवार वारंवार सांगत आहेत की महाराष्ट्राच्या विकासासाठी देशाचं नेतृत्व हे पंतप्रधान मोदीच महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातनं पावले उचलली. मग महाविकास आघाडी सरकारमध्ये तुम्ही होतात, त्यावेळेस काही झालं नाही तो खरं म्हणजे आता हे सुईचं बोलणं आहे असं माझं मत आहे. एकंदर 2014 पासून भारतीय जनता पक्षाचं सरकार केंद्रामध्ये आल्यानंतर कशा पद्धतीनं ते काम करत आहे, त्यांची तत्वप्रणाली विचारप्रणाली असेल, कार्यपद्धती असेल, सरकार पाडणं असेल, हे जे फोडाफोडीचं राजकारण आहे हे काय विकासाकडे नेणारं नाही, उलट विकासाच्या दृष्टीनं कोणतीही गोष्ट आज भारतीय जनता पक्षाचा प्रवक्तासुद्धा बोलण्यास तयार नाही. हे वेगळीकडे लोकांचं लक्ष वेधत आहेत, ते काय या देशाचा विकास करणार आहे. तर भाजपच्या काही आमदार 2019 साली जे राष्ट्रवादी काँग्रेससोबत प्रतिस्पर्धी असलेले मतदारसंघात भाजपचे जे उमेदवार आहेत ते नाराज असल्याची चर्चा आहे, आगामी काळात त्यांचा संपर्क तुमच्याशी होऊ शकतो? नाही नाही, ठीक आहे, आम्ही असा कधी प्रयत्न करत नाही स्वतःहून, कुणी येऊन भेटलं तर नक्कीच विचार आम्ही करू. केसी वेणुगोपाल यांनी प्रकाश आंबेडकरांना फोन केल्याची माहिती आहे की प्रकाश आंबेडकरांनी आम्हाला राज्यामध्ये साथ द्यावी, त्यांचं फोनवर सुद्धा बोलणं झाल्याची माहिती मिळते. त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे किंवा तुम्ही प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी तयार आहात का? भाजपच्या विरोधामध्ये सगळे एकत्र येत आहेत, मात्र प्रकाश आंबेडकर यांना तुम्ही सोबत घेऊन पुढची वाटचाल करणार? नाही, एकंदर आता आपण जे सांगितलं आहे की माननीय केसी वेणुगोपालजी हे बोललेले आहेत प्रकाश आंबेडकरांबरोबर, हे मलाच माहीत नाही आहे. आणि आमचा साधं सूत्र आहे की जे भारतीय जनता पक्षाच्या तत्वाच्या आणि कार्यपद्धतीच्या विरोधात आहे ते तर सगळ्यांना बरोबर घेण्याची तयारी आमची आहे.
हिंदी में जानना चाहेंगे, महाविकास आघाड़ी में कांग्रेस के पास ज़्यादा सीटें हैं और एनसी